रोग प्रतिकार शक्तीसाठी आपल्याला बरेच काही अन्न घटक गरजेचे असतात. सगळ्यात महत्वाचं आहे व्हिटॅमिन सी. हल्लीच्या संशोधनांनी सिद्ध होत आहे की भारतीयांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. जर तुम्हाला करोना तुम्ही पॉझिटिव्ह आहात तर तुमचा आहार नेहमीसारखाच असायला हवा. ताजे अन्न पदार्थ आणि किमान दिवसभरातली 4 मील्स तरी व्यवस्थित जायला हवी. रोज किमान 30 मिनिट व्यायाम करायला हवा. नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजन मध्ये. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना व्हायरसला ग्लोबल पॅन्डेमिक डिक्लेअर केल्यानंतर त्यावर लस बनवण्याचं काम सुरू झालं. पण त्याचबरोबरीने कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांनी नेमकी काय काळजी घ्यावी किंवा सामान्य लोकांनी काय काळजी घ्यावी यासाठी काही सूचना जाहीर केल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने भर देण्यात आला तो हायजीनवर. मास्कचा वापर करा, बाहेरून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा, हँड सॅनिटायझरचा वापर करा. याचबरोबरीने जसे केसेस वाढत गेले तसं हे दिसण्यात आलं की रोगप्रतिकार शक्ती हे उत्तम असणं फार गरजेचं आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या लोकांचा आहार काय असावा, तसेच कोरोनामुक्त रुग्णांचा लोकांचा आहार काय असावा आणि एकंदरीतच रोगप्रतिकार शक्ती ही कशी बळकट करावी यासाठी आम्ही बातचीत केली सुकेशा सातावळेकर यांच्याशी, जे कन्सल्टिंग डायटिशियन आहे. पाहूया त्यांचं काय म्हणणं. कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त रुग्ण तसंच रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत आणि त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत सुकेशा सातावळेकर यांच्याशी, ज्या कन्सल्टिंग डायटिशियन आहेत. मॅम, आपलं स्वागत आहे. नमस्कार. पहिला माझा प्रश्न असा असेल की रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नेमका आहार काय घ्यावा. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एकतर बॅलन्स्ड न्यूट्रिशन पाहिजे, म्हणजे समतोल आहार किंवा चौरस आहार, चारीठाव जेवण खाण. म्हणजे नेहमीच आपलं जे वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर ताक हे आपण खातो पितो त्याला आपण चौरस आहार म्हणू शकतो. हे जर शक्य नसेल तर काही ऑप्शन्स मी सांगते तुम्हाला. म्हणजे वन डिश मील काही वेळा करायची असते, घाई गडबडीत सगळं करणं शक्य नसतं, तर तेव्हा सोया व्हेज पुलाव आणि त्याच्याबरोबर टोमॅटोचं सार किंवा भरपूर भाज्या घालून केलेला थालीपीठ आणि दही, समतोल आहार पाहिजे. कारण आपण जे सगळं खातो पितो त्यातनं आपल्याला प्रतिकार शक्तीसाठी आपलं रोजचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आपली मेंटेनन्स, वेअर अँड टेअर यासाठी सगळे अन्न घटक गरजेचे असतात. मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स म्हणजे प्रोटीन्स, कार्ब्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, या सगळ्यांचं शरीरामध्ये डायजेशन, ऍब्सॉर्प्शन आणि युटिलायझेशन पूर्ण वापर होण्यासाठी त्यांना एकमेकांची साथसंगत गरजेची असते. त्यामुळे आपल्याला बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. फक्तच प्रोटीन्स, फक्तच कार्ब्स असं खाऊन चालणार नाही. तसंच रोगप्रतिकार शक्तीसाठी आपल्याला बरेच काही अन्न घटक गरजेचे असतात. सगळ्यात महत्वाचं आहे व्हिटॅमिन सी. आपल्या सगळ्यांना माहितीये की आंबट फळांमधून व्हिटॅमिन सी मिळतं, म्हणजे लिंबू वर्गीय सगळी फळं. पण व्हिटॅमिन सीचा सगळ्यात चांगला स्रोत किंवा सोर्स आहे आवळा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी लिंबापेक्षा 10 पट जास्ती असतं आणि ते चांगल्या प्रकारे शरीरामध्ये जाऊ शकतं, पोचू शकतं. स्टेबल व्हिटॅमिन सी आहे ते. तर कुठच्या ना कुठच्या स्वरूपात आवळा, त्याची पावडर करून घ्या किंवा आवळा सरबत घ्या किंवा आवळ्याचं ज्यूस करून प्या. रोजच्या खाण्यापिण्यामध्ये आवळा जायला हवा. तसंच व्हिटॅमिन ए म्हणजे सगळ्या रंगीत भाज्या, हिरव्या पालेभाज्या, तसंच लाल हिरव्या लाल नारिंगी केशरी रंगाच्या भाज्या आणि फळं याच्यामधून व्हिटॅमिन ए मिळतं. व्हिटॅमिन सी आणि ए दोन्हीचं व्यवस्थित कॉम्बिनेशन जर आपल्या आहारातनं गेलं तर रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली राहते आणि जे इन्फेक्शन्स डिसीजेस आहेत, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स होण्याचा धोका 1/3 कमी होतो, 1/3 हा धोका कमी होऊ शकतो. तसंच व्हिटॅमिन डी, नवीन संशोधनाने असं सिद्ध झालंय की व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात शरीरात जायला हवं. आपल्या सगळ्यांचा असा गैरसमज असतो की आपल्या इथे भरपूर सूर्यप्रकाश आहे त्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्याला भरपूर मिळत असणार आहे. पण हल्लीच्या संशोधनांनी सिद्ध होत आहे की भारतीयांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. तर ज्यांना कुणाला अशी कमतरता असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यांनी रोजच्या खाण्यापिण्यातनं जाऊ शकत नाही तेवढं, त्यामुळे सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजे. किमान 2000 ते 5000 इंटरनॅशनल युनिट्स व्हिटॅमिन डी पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यांनी घ्या. आणि नाहीतर ज्यांना उन्हात थांबणं शक्य असेल, ऊन अंगावर घेणं शक्य असेल, त्यांनी दुपारी 1 ते 4 ऊन किमान 1 ते 2 तास, कारण आता हे पावसाळी हवेतलं ऊन तेवढं कडक नसतं पण ते शरीराच्या 50% भागावरती तरी पडायला हवं.
तर पुरेसं विटॅमिन डी मिळू शकतं. त्याबरोबरच बरेचसे सगळे पारंपरिक आपले मसालेचे पदार्थ आहेत, हर्ब्स आहेत, आलं, गवती चहा, तुळस, पुदिना, ह्या सगळ्यातून सुद्धा रोगप्रतिकारक गोष्टी आपल्या शरीराला मिळत असतात. तसंच मसाल्याचे पदार्थ म्हणजे हळद, हळदीमध्ये कर्क्युमिन असतं तुम्हाला माहिती असेल, मिरपूड, सुंठपूड, ज्येष्ठमध ज्याला मुलेथी म्हणतात, या सगळ्यामधून आपल्याला प्रतिकार शक्ती मिळत असते. यामध्ये अँटीव्हायरल, अँटी मायक्रोबियल, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि त्यांनी इन्फ्लमेटरी डिसीजेस किंवा इन्फ्लमेशनचा त्रास कमी होतो, शरीरांतर्गत दाह कमी होऊ शकतो. तसंच शरीरांतर्गत जे इम्युन सेल्स आहेत त्यांचं वास्तव्य, 70% इम्युन सेल्सचं वास्तव्य पोटामध्ये असतं किंवा आपल्या आतड्यांमध्ये असतं. आपण असं म्हणू शकतो की सैन्यामधल्या लढवय्ये किंवा योद्धे असतात त्यांचं, त्यांची कामगिरी पोटावरती अवलंबून असते, तशीच आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकार शक्तीची कामगिरी आपल्या पोटावरती अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला गट मायक्रोफ्लोरा, आतड्याचं आरोग्य सांभाळायला पाहिजे. त्यासाठी प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स हे दोन घटक आहेत की ते कारणीभूत असतात. ते आपल्याला कसे मिळतील खाण्यापिण्यात, तर एक तर सोपं आहे, प्रोबायोटिक्स आपल्याला दही ताक यांच्यामधून मिळतं. बरेच लोक आता पावसाळा सुरू झाला की दही ताक खाणं बंद करून टाकतात, उन्हाळ्यामध्ये ताक पित असतात सगळेजण. पण ह्या काळात प्रतिकारशक्ती जर चांगली ठेवायची तर अधमुऱ्या दहाचं ताक दोन्ही चोणामध्ये घ्यायला पाहिजे, किमान एक वाटी तरी दही, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी दही घ्यायला हवं. काही आंबवलेल्या पदार्थांमधून पण प्रोबायोटिक्स मिळतात, म्हणजे इडली डोशासारखे किंवा ढोकळ्यासारखे पदार्थ आपण आंबवून करतो, किंवा काही लोणच्यांचे प्रकार आंबवून साठवले जातात. कांजी म्हणून पंजाबी पदार्थ आहे, तो भाज्या आंबवून केलेला असतो. या पदार्थांमधून पण भरपूर प्रोबायोटिक्स मिळतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी कापीर, सॉरक्रॉट, कोंबुचा, किमची हे तयार प्रोबायोटिकवाले पदार्थ मिळतात बाजारामध्ये, त्यांचा वापर करायचा. प्रीबायोटिक्स हे असे घटक आहेत ज्यांनी प्रोबायोटिक्सची मात्रा वाढते शरीरामध्ये. हे कशाकशातून मिळतात? लसूण, कांदा, सफरचंद, ओट्स, बार्ली, जवस यांचा पण वापर रोजच्या आहारामध्ये पाहिजे. तर हे झालं साधारणपणे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय खायला प्यायला हवं. त्याबरोबरच आपली लाईफस्टाईल किंवा जीवनशैली ही पण सांभाळायला हवी, कारण रोज किमान 30 मिनिटं व्यायाम करायला हवा. हल्ली लॉकडाऊनच्या काळात आपण सगळे घरी बसून आहोत, तेवढी हालचाल होत नाहीये, घरी बसून कामं होतात, वर्क फ्रॉम होम होत आहे सगळ्यांचं. पण तरी ठरवून घरात जेवढं लांबचं अंतर येतं शोधून काढून तिथे फेऱ्या मारणं, किंवा जिने असतील तुमच्या इथे तर जिने चढउतार करणं, दोरीच्या उड्या मारणं, सूर्यनमस्कार घालणं, पुलअप्स, पुशअप्स, किंवा काही व्हिडिओज बघून तुम्ही झुंबा, एरोबिक्स, डान्स, काही ना काहीतरी व्यायाम रोजच्या दिवसभरात व्हायलाच हवा. त्यामुळे काय होतं, एकतर वजन तुमचं आटोक्यात राहील, कारण आता बसून नुसतंच खाणं पिणं होतं तर वजन वाढू शकतं आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होते. ताणतणावांचं नियोजन करता येईल, व्यायाम केला की नक्कीच तुमचं स्ट्रेस लेवल कमी होते. तसंच रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या जे अँटीबॉडीज आहेत, WBC आहेत, त्यांचं प्रमाण पण आपण वाढवू शकतो. तसंच मानसिक ताकदीची परीक्षा बघणारा हा काळ आहे, सगळ्यांनाच भविष्याची चिंता आहे, अनिश्चितता आहे, पुढे जाऊन काय होईल याची भीती आहे, त्यामुळे ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचं नियोजन करायला हवं. त्यासाठी काय करता येईल, ध्यानधारणा, मेडिटेशन, किमान दिवसात 3-4 वेळा दीर्घ श्वसन करा, त्यांनी पण फायदा होतो. काही तुमचे छंद असतील ते जोपासू शकताय. त्याबरोबर खाणं पिणं सांभाळा, बॉडी क्लॉक सांभाळायला पाहिजे आपलं, म्हणजेच आपली सर्काडियन रिदम आपण म्हणतो, म्हणजे वेळच्या वेळी ठराविक वेळी झोपणं, उठणं, बसणं, खाणं पिणं हे सगळं करायला हवंय. त्याबरोबरच 7 ते 8 तास किमान शांत झोप लागणं. झोप जर लागत नसेल तर रात्री थोडस गरम हळद दूध घ्या किंवा ध्यानधारणा करा झोपताना, कारण जर अपुरी झोप झाली तर प्रोटीन्स जी सायटोकाइन्स नावाची आहेत जी रोगप्रतिकार शक्तीसाठी आवश्यक असतात त्यांचं प्रमाण कमी होतं. रक्तातील अँटीबॉडीज जे तुम्हाला माहिती असेल इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, अँटीबॉडीजचं प्रमाण कमी होऊन जातं. व्हायरल इन्फेक्शनचं आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे किमान 7 ते 8 तास शांत झोप गरजेची आहे. पण आपण स्ट्रेस घालवण्यासाठी काही चुकीच्या मार्गाला जाऊन चालणार नाही, म्हणजे अल्कोहोल किंवा स्मोकिंग ह्या सगळ्यांनी मात्र इम्युनिटी कमी होते, कारण तुमचे लंग टिश्यूज कमी होतात, फुफ्फुसांच्या पेशींची संख्या कमी होते आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो, रक्तातील अँटीबॉडीजचं प्रमाण कमी होतं.
त्यामुळे योग्य जीवनशैलीनी आणि योग्य खाण्यापिण्याने आपण आपली इम्युनिटी वाढवू शकतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर त्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे कसं लक्ष द्यावं? जर तुम्हाला कोरोना तुम्ही पॉझिटिव्ह आहात तर तुमचा आहार नेहमीसारखाच असायला हवा. ताजे अन्न पदार्थ आणि किमान दिवसभरातली 4 मील्स तरी व्यवस्थित जायला हवीत. प्रोटीनची मात्रा जास्ती हवी तुमच्या खाण्यापिण्यामध्ये. प्रोटीन कसं जाऊ शकतं? किमान 2 ते 3 कप दूध आणि दुधाचे पदार्थ, 2 ते 3 वाट्या वरण किंवा आमटी किंवा मुळाच्या कडधान्यांची उसळ, 5 ते 6 सर्विंग पोळी भाजी पोळी भात भाकरी यापैकी काही पदार्थ, तसंच 2 ते 3 चमचे तेलबिया म्हणजे शेंगदाणे तीळ किंवा उकडलेलं अंड किंवा शक्य असेल तर चिकन नुसतं उकडून किंवा मासे उकडून कमी तेल घालून केलेले असे पदार्थ रोजच्या खाण्यापिण्यामध्ये प्रोटीन देणारे जायलाच हवेत. तसंच तेलकट तळलेले पदार्थ, पॅकबन पदार्थ किंवा खूप प्रक्रिया केलेले पदार्थ, प्रोसेस फूड हे टाळायला हवंय. अल्कोहोल जसं मी मगाशी म्हटलं ते टाळलंच जायला पाहिजे ह्या सुमारास. भरपूर पाणी प्यायला हवं तर डिटॉक्स सिस्टीम तुमची कार्यान्वित राहील आणि टॉक्झिन्स शरीरात जी जास्तीची गेली आहे ती निघून जायला मदत होईल. व्हिटॅमिन सी देणारे घटक या सुमारास पण जायलाच हवे. तसंच काढा जो आपण मगाशी म्हटलं हर्ब्स आणि स्पायसेस वापरून काढा करून तो दिवसभरात 1 ते 2 वेळा घेतला तर जास्ती चांगला आहे. आवळ्याचा वापर वाढवायला हवाय. तर साधा सात्विक सहज पचणारा आहार या सुमारास हवा. पर असाच आहार कोरोना मुक्त रुग्णांसाठी पण असतो की त्यांनी काही वेगळी काळजी? त्यांना पण असाच आहार घ्यायला पाहिजे. समतोल एकत्र पाहिजेच आणि बाकी काही त्रास नाही आहे ना ते बघून. करोना असलेले किंवा करोना मुक्त झालेले त्यांना किती सिव्हिरिटी आहे, त्यांच्या आजाराची सिव्हिरिटी कशी आहे, ताप आहे का, घशाचं काही इन्फेक्शन आहे का, हे बघून आहार कमी जास्ती करावा लागेल, प्रमाण त्याचं कमी जास्ती करावं लागेल. पण इम्युनिटी चांगली राहील असाच आहार त्यांनी घ्यायला हवा. तर जे डायबिटीस ज्यांना आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी या कोरोनाच्या काळात? हा, डायबिटीस ज्यांना आहे त्यांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्ती असतात. तर त्यामुळे त्यांचा आहार सुद्धा परिपूर्णच हवा. दिवसातून कमीत कमी 5 ते 6 वेळा विभागून घ्यायला हवा आहार त्यांना. फायबरचं प्रमाण जास्ती हवं आहारामध्ये. फायबर कशाकशातून जातील तर पालेभाज्या, शेंगांच्या, शिरांच्या भाज्या, मुळाची कडधान्य, तसंच आवळा, व्हिटॅमिन सी देणारे बाकी फळं रोजच्या खाण्यापिण्यामध्ये त्यांच्या हवीस. प्रोटीन व्यवस्थित मात्रेत जायला हवं त्यांना सुद्धा. पाणी भरपूर प्यायला हवं आणि त्यांनी व्यायाम करायला हवा आणि मानसिक शांती जपायला हवी. कारण नाहीतर टेन्शननी सुद्धा त्यांची ब्लड शुगर लेवल पण वाढू शकते आणि लाईफस्टाईल डिसीजेस वाढू शकतात. कारण आपल्याला माहिती की डायबिटीस बरोबरच हार्टचा त्रास सुरू होऊ शकतो, हायपरटेन्शनचा त्रास असू शकतो. ह्या सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवायचं तर लाईफस्टाईल चांगली पाहिजे आणि खाणं पिणं चांगलं पाहिजे. बरोबर. सो डायबिटीस ज्यांना आहे किंवा हाय बीपी आहे, आपण असं पाहिलंय की हे जे को मॉर्बिडिटीज आहेत अशांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असते कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. तर अशांनी आपली इम्युनिटी कशी वाढवावी ह्यासाठी तुम्ही काय सांगा? हा, एक तर ह्यांच्या मी मगाशी सांगायचं राहिलं माझं की मिठाचा वापर कमीत कमी ठेवायला हवा. हायपरटेन्शन टेन्शन आणि हाय बीपी असणाऱ्यांनी तसंच हार्ट डिसीज असणाऱ्यांनी मिठाचा वापर कमी हवा. प्रक्रियायुक्त पदार्थ कमी ठेवायला हवेत. इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांनी दिवसभरात किमान एकदा तरी हळद घालून दूध घ्यायचंय, एकदा तुळस आलं पुदिना गवती चहा असं घालून काढा घ्यायचाय. इतरांनी त्याच्यामध्ये साखर किंवा गुळ घालून चालेल, पण डायबिटिक लोकांनी शक्यतो त्याच्यात गुळ किंवा साखर न घालता हा काढा घेतला तर जास्ती त्याचा फायदा होईल. लिंबू सरबत साखर न घालता म्हणजे लिंबू पाणी आपण म्हणतो ते दिवसभरात 1-2 आणि थोडं अर्धा अर्धा कप गरम पाणी दिवसभरात 5-6 वेळा प्यालं तरी सुद्धा त्यांचं घशाचं आरोग्य चांगलं राहील. मानसिक शांतीसाठी त्यांनी एकतर व्यवस्थित झोपणं पण गरजेचं आहे आणि एखादा छंद जोपासणं. हल्लीच्या काळी काय होतंय की सतत बातम्या कानावर पडतायत आणि त्यामुळे सुद्धा खूप टेन्शन घेतलं जात आहे. पण त्यापेक्षा स्वतःचं स्वास्थ्य जपणं आणि सेल्फ काय म्हणू आपण पर्सनल हायजीन हे खूप जास्ती महत्वाचं आहे त्यांच्यासाठी, डायबिटिक लोकांसाठी आणि सगळ्या कोमॉर्बिडिटीज असणाऱ्यांसाठी. की हात सतत स्वच्छ धुणं, बाहेरून आणलेले पदार्थ म्हणजे भाज्या किंवा फळं हे सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवूनच वापरले जायला पाहिजेत. यासाठी सुद्धा बरेचदा असं मला लक्षात येत आहे की खूप जणांनी कच्च्या भाज्या किंवा फळं खाणं सोडून दिलेलं आहे.
पण ते चुकीचं आहे. ह्या सुमारास सुद्धा ह्या फळांची आणि भाज्यांची खूप जास्ती गरज आहे. फक्त तुम्ही त्या बाहेरून आणल्यावर 7 ते 8 तास बाजूला ठेवा. त्यानंतर मिठाच्या गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं बुडवून ठेवा आणि मग वाहत्या म्हणजे नळाच्या वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या आणि मग त्या वापरा. दोन्ही जेवणामध्ये कच्ची भाजी किमान अर्धी ते एक वाटी जायला हवी, शिजलेली भाजी 1.5-2 वाट्या जायला हवी, फळं 1 ते 2 रोज खायलाच पाहिजे त्या लोकांनी. माझा शेवटचा प्रश्न असा असेल की जे सिनियर सिटीजन आहेत किंवा ज्यांचं वय 50 जास्त आहे अशांनी काय काळजी घ्यावी त्यांच्या आहारात? हा बरेचसा काय होतो सिनियर सिटीजन 50 आपण नाही म्हणणार, सिनियर 60-70 च्या पुढचे बरेचसा त्यांचा आहार कमी झालेला असतो, त्यांनी आहार कमी केलेला असतो. पण त्यांनी लक्ष ठेवायला हवं की सगळे मायक्रो न्यूट्रियंट्स म्हणजे जीवनसत्व, खनिज, फायबर हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप गरजेचे असतात. पाण्याचं योग्य प्रमाण खूप गरजेचं असतं. या लोकांचं बहुतेकदा पाणी कमी प्यायला जातं, तर तसं नाही करून उपयोग आहे. 8 ते 10 ग्लास पाणी ह्या सुमारास सुद्धा, पण थोडं थोडं एका वेळी जास्ती पाणी प्यायलं तर त्यांना सारखं युरिनसाठी जावं लागतं म्हणून ते टाळतात. तर थोडं थोडं पाणी थोडा थोडा वेळाने पित राहा. इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रोबायोटिक्स, मगाशी मी सांगितलं तसं हर्बल काढा किंवा हर्बल टी दिवसभरात 1 ते 2 वेळा घ्यायलाच हवा. फळं खायला हवीत, भाज्या खायला हव्यात, मुळाची कडधान्य. जे कोणी नॉनव्हेज पदार्थ खाऊ शकतात त्यांनी अंड उकडलेलं अंड्याचा पांढरा भाग हा सकाळच्या वेळी खायला हरकतच नाहीये. जवस, दालचिनी पावडर यांचा वापर वाढवायचा आहे. दिवसभरात 1/2 चमचा दालचिनी पावडर पाण्यातून घेतली, जवस भाजलेलं 2 वेळा 1-1 चमचा खाल्लं दोन्ही जेवणानंतर तरी त्यांना फायदा होणार आहे. त्यांना जर चावायचा त्रास असेल वृद्ध लोकांना तर त्यांनी हे भरपूर व्यवस्थित शिजवून घेऊन भाज्या किंवा फळं जर सफरचंदासारखी फळं खाता येत नसतील तर बारीक किशणीने किसून सफरचंद घेतलं तरी चालू शकतं, पण फळं खाणं सोडायचं नाही. धन्यवाद मॅम, तुम्ही वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तर दिली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तसंच कोरोना संबंधित अजून काय व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अशाच व्हिडिओसाठी लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. रुपाली शिंदे, लोकमत, मुंबई.